महाराष्ट्राची यादी त्यांना तयार करणं हे सोपं नाही, कारण त्यांचे जे विद्यमान खासदार आहेत आणि जे आमच्याकडनं फुटून गेलेले जे टोळी आहे हे खऱ्या शिवसेनेच्या मदतीशिवाय निवडून येणं अशक्य ही त्यांनाही माहिती. आता नाशिकचंच घ्या, नाशिकचे विद्यमान खासदार जर उभे राहिले तर त्यांचे डिपॉझिट राहणार. बाजूला दिंडोरीचा आरोग्य राज्यमंत्री ज्या महिला आहेत आपल्या ताईसाहेब, त्यांचं निवडून येणं अत्यंत कठीण. अख्ख्या महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे आणि त्यांच्या हायकमांडला महाराष्ट्राविषयी ही सत्यस्थिती कळल्यामुळे महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांचे धाबे दणाण गेले. त्याच्यामुळे यादी जाहीर करतील नाही जाहीर करतील हे पुढले प्रश्न, मुळात त्यांच्याकडून लढायलाच लोक नाही आहेत तयार. या परिस्थिती अत्यंत गंभीर परिस्थिती आहे भाजपची देशामध्ये, जर कुठे असेल तर महाराष्ट्र. पण बघ अशा कंडिशन मध्ये आपल्याकडे पण नाशिक म्हणा किंवा आमच्याकडे आहेत शिवसेनेचे उमेदवार हे नेहमी सक्षम असतात, साधे कार्यकर्ते असतात, शिवसैनिक असतात. आतापर्यंत आम्ही सक्षम सक्षम म्हणजे काय असत, कार्यकर्त्याला सक्षम करण्याची भूमिका ही नेहमी शिवसेनेकडे असते. महाराष्ट्रात त्यामुळे सगळे खासदार आमदार पाहिले असेल तर सगळे फाटके फकीर आहेत, ते 10 लाखाचा सूट घालून फिरत नाहीत. मोदी वाराणसी मधनच लढत आहेत, महाराष्ट्रामधन वगैरे लढलं तिथं आणखी लढावं, त्यांनी नाशिक मधून लढावं. नाशिक मधून त्यांनी एकदा लढावं ना, आम्ही आहोत नाही ते. चर्चा होती महाराष्ट्रात सोपं नाहीये, ज्या पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रामध्ये खेळ केलेला आहे सत्तेचा पैशाचा, तुम्हाला इथे महाराष्ट्रातली जनता टिकू देणार नाही. काय पण त्यांची यादी तरी दाखल झाली आहे, अजून महाविकास आघाडीच्या बैठकच होत आहे. नाही नाही बैठका संपल्या, आता परत कुठलीच बैठक होणार. पण अशा आहे की त्याबाबतच वेगवेगळ्या पद्धतीने मागणी होते, असं कधीही कोणीही जाहीरपणे कोणताही दावा केलेला नाही. या सगळ्या बाहेर कशा बातम्या उडतात मला माहित नाही. तिन्ही पक्षाचं नव्हे तर चारही वंचित बहुजन आघाडीसह अगदी व्यवस्थित चर्चा सुरू झाल्या संपल्या, आता अंतिम टप्प्यात आम्ही आहोत. भारतीय जनता पक्षानं 195 जागा जाहीर केल्या म्हणजे आम्ही त्या केल्या पाहिजे असं नाही. पण आपली पहिली यादी कधी येणार, यादी कशाला पाहिजे? आम्ही आमच्या अनेक भागातल्या उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यादी हा औपचारिक पण आहे. इंडिया आघाडीला फुटीची भीती आहे म्हणून यादी जाहीर करत नाही असं नाही. पुढे कशा करता आम्हाला कोणाला आम्हाला फुटीची भीती असणार अजिबात कारण. जागा वाटप देशभरात सुरळीत पार पडलाय, हा पाणी काँग्रेसचं झालेला आहे. हा झालंय ना, जे होणार नाही होणार नाही होणार नाही आपण म्हणवता, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचं झालेलं आहे. ममता दीदी आणि काँग्रेसचं लवकरच जाहीर होईल, महाराष्ट्रामध्ये जाहीर होईल. अनिल देसाईंना आर्थिक गुन्हे शाखेने समज बजावली, शिंदे गटाच्या वतीने तक्रार केली. शिंदे गटाच्या वतीनं केलेल्या तक्रारीनुसार जर कारवाई होत असेल, देशभरामध्ये सत्ताधारी आहेत ते आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी अशा प्रकारे समन्स बजावणं, चौकशीला बोलवणं, कारवाई करणं या गोष्टी आम्ही सहन करतो आहोत. योग्य वेळ येईल 2 महिन्यांनी तेव्हा बंदुका उलट्या फिरलेल्या असतात. शिक्षक खासदार आपल्या संपर्कात आहे असं आपल्या जिल्हा प्रमुखांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं. शिंदे गँगमध्ये गेलेले 90% खासदार आणि आमदार संपर्क